कारण की सगळ्यांना मिळून राहायचं, मिळून मिसळून सगळं करायचं. आमच्यावर अन्याय कशामुळे? कारण आम्ही तर कुणाला होऊन त्रास देत नाहीत विनाकारण. उलटा सपोर्ट करायचा, एकमेकांसोबत राहायचं, असं नाही करायचं. आणि याच्यानंतर काढून गेले तर एकट्या कुण्या जातीचा नाही. भारतामध्ये सर्व धर्म काय नाही. आमचं म्हणणं केव्हा कुठे गेलते संविधान हे केलं ना तेव्हा हे लोक कुठे गेलते. आणि आता कसं हे करायला लागले जे पोलीसवाले आहेत तर आम्हाला म्हणाले तर तुम्ही बाया घरी जा. ते पोलीसवाले कुठे गेलते? या भडव्याला पुकून द्यायचं देव द्यायचं होतं ना. आणि आम्हाला म्हणा तुम्ही घरी जा घरी जा. हा राहते झोपी करता का पोलीसवाला? आम्हाला न्याय महागाच्या त्या भडव्याला आम्हाला दारात आणून फुकू द्यायचं. झालीच पाहिजे अशी झालीच पाहिजे त्या भाड्याला. आता पोलीसवाल्याला जागा आला का? रात्री कुठे गेला होता हराम कोरी? आणि कलेक्टर नाही तिथं नेऊ दे. लोक गेले लोक गेले तर पळून गेला हे भाडकाव कलेक्टर. हा पळून गेला हे कलेक्टर. आमचं नाही तुमचा सुद्धा अपमान झाला ना. जनतेचा अपमान झाला. त्याला फुलं लावून दिलं त्याला शिक्षा झाली पाहिजे. ते फुलं सांगितलं काय नाही त्याला झाली पाहिजे शिक्षा. कारस्थान कुणाचं म्हणजे मोद्याचं कारस्थान करायला हिंदू राष्ट्र करतो म्हणतोय, संविधान बदलतो म्हणतोय. हा मागरचो फसव टाका एक दिवस कडू लाया संविधानामुळे जगायला. राजकारण करायली लाडक्या बहिणीला पैसे टाकी तर मग वळवितो. लाडकी बहीण म्हणतो लाडकी. त्याच्या का बापाच्या घरचे पैसे टाकायला? आमच्या गरीबाचे पैसे घालायला टाकायला लागलाय. मुख्यमंत्री भाडकाव आहे. मुख्यमंत्री भाडकाव संविधानानं खासदार व्हायलेत, आमदार व्हायलेत, मोठे मोठे मंत्री व्हायलेत, संविधानाला हात लावलेत. आमच्या बापानं आम्हाला लेच म्हणला नाही का? माय म्हणला नाही? इतकं याच्यासाठी संविधान केलंय का? एका जातीसाठी केलंय का? समजायसाठी केलंय? समजायसाठी केलंय? मोदीला कळलं का? कशाला बसलाय? कायला पंतप्रधान बसला? भारतीय संविधानात अर्पण करून गेलाय. मुंबई पोरटी पडली आता काय केलं? कलेक्टरच्या तिथं गेलं काही नाही. ढकला आठबुकी केली जाणून तिला पलटी ती पलटी तेच चक्कर आली. ते आता दवाखान्यात गेली.
हत्या टेकायला म्हणाले. आता कोणाजवळ तेच घायला म्हणले. मोदीला मोदीला कलेक्टरला विचारा भाड्याला या त्यानं का बंद केलं.